मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या भाग 7 या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघत आहोत CDPO परीक्षा 2016. या परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न, त्यांची उत्तरं आणि त्या प्रश्नाचे स्पष्टीकरण. मित्रांनो, आपल्याला CDPO तयारी करता तर अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्याचबरोबर आपण MPSC UPSC स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर त्यासाठी सुद्धा अतिशय महत्त्वाची ही प्रश्न आहेत की ही आयोगाने विचारलेली प्रश्न आहे. तर मित्रांनो, त्याचबरोबर CDPO परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सिरीज, अभ्यासक्रम, कट ऑफ, सिलेबस, बुक लिस्ट आणि वेगवेगळ्या प्रकारच्या संभाव्य येणारे प्रश्नाची टेस्ट सिरीज, त्याचबरोबर आयोगाने विचारलेले प्रश्न, जसे की 2016 ही सिरीज आपण आपल्या चॅनलवर दिलेली आहे. तर आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण हे सर्व प्रश्न बघून घ्यायचे आहेत. चांगला रिस्पॉन्ससुद्धा आपण आमच्या या व्हिडिओच्या सिरीजला द्यायचा आहे आणि आपण आपल्या मित्रांपर्यंतसुद्धा हे व्हिडिओ पोचवा, त्यांनासुद्धा माहिती करून द्या. जर मित्रांनो आपण आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच एकदा सबस्क्राईब करून घ्या. तर आपण चालू करूया, वेळ न घेता प्रश्नाकडे बोलूया. तर मित्रांनो, आपण बघू शकता, जर वाहक चुंबकीय क्षेत्रात फिरत असेल किंवा वाहक स्थिर ठेवून त्यांच्या भोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलत असेल तर विद्युत धारा निर्माण होते हे कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम अभ्यासलेले आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मायकेल फॅरेड या शास्त्रज्ञानं हे शोधून काढलेलं आहे. स्पष्टीकरण, जर वाहक चुंबकीय क्षेत्रात फिरत असेल किंवा वाहक स्थिर ठेवून त्यांच्या भोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलत असेल तर विद्युत धारा निर्माण होते हे सर्वप्रथम मायकेल फॅरेडने शोधलेले आहे. यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊया. 2015 सालचा अर्जुन पुरस्कार प्राप्त बबिता कुमारीचे योगदान कोणत्या खेळात आहे? तर पर्याय क्रमांक 2, कुस्ती या खेळामध्ये आहे. अर्जुन पुरस्कारची सुरुवात ही 1961 साली झाली. पुरस्काराची रक्कम 5 लाख रुपये आहे. हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. 2017 हा पुरस्कार 17 खेळाडूंना देण्यात आला आहे. यानंतरच्या प्रश्नाकडे बोलूया. जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातील खालील विधाने विचारात घ्यायची आहेत. PDP भाजप या पक्षांच्या निवडणूक पूर्व युतीची सत्ता स्थापन झाली. जम्मू काश्मीर 13वे मुख्यमंत्री म्हणून मुफ्ती महम्मद सईद यांनी शपथ घेतली. जम्मू काश्मीरचे शेवटचे राजे हरिसिंह यांच्या सुरक्षा रक्षकांनी पुत्र निर्मल सिंह यांची उपमुख्यमंत्रीपदी म्हणून शपथ घेतली. जम्मू काश्मीरमध्ये भाजप दुसऱ्यांदा सत्तेत सहभागी झाला. तर पर्याय क्रमांक 4, फक्त क हे विधान यामधील बरोबर आहे, म्हणजे जम्मू काश्मीरचे शेवटचे राजे हरिसिंह यांच्या सुरक्षा रक्षकांचे पुत्र निर्मल सिंह यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर स्पष्टीकरण जाणून घेऊया. जम्मू काश्मीर विधानसभा सदस्य संख्या 87, लोकसभेची संख्या आहे 6 आणि राज्यसभा सदस्य संख्या 4 आहे. यानंतरच्या प्रश्नाकडे जाऊया. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? चुकीचं विधान मित्रांनो आपल्याला विचारलेलं आहे. अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाची स्थापना बँक ऑफ स्वीडनने 1968 साली केली आणि 2015 अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक ब्रिटिश अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ प्रोफेसर ॲगस डेटम यांना जाहीर झाले. उपभोग, गरिबी आणि विकास यावरील अभ्यासासाठी ॲगस डेटन यांना हा पुरस्कार जाहीर झाला आणि पुरस्कार वितरण सोहळा ओस्लो नॉर्वे येथे 10 डिसेंबर रोजी. तर योग्य पर्याय एक म्हणजेच आपण बघू शकता की अर्थशास्त्रज्ञाचा नोबेल पारितोषिकाची स्थापना बँक ऑफ स्वीडनने 1968 साली केलेली आहे, हे याचं योग्य उत्तर आहे. नोबेल पुरस्कार 1901 साली सुरुवात. हा पुढील क्षेत्रांमध्ये सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्यांना दिला जातो. शांतता, साहित्य, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र आणि वैदिक शास्त्र. बँक ऑफ स्वीडनला 1968 300 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अर्थशास्त्र या पुरस्कारांची सुरुवात केली आणि 2017 अर्थशास्त्राचा नोबेल विजेते रिचर्ड एच थॅलर हे आहेत. अशा प्रकारे या प्रश्नाचं हे स्पष्टीकरण आहे. मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे बोलूया. 2015 ह्युमेनिटेरियन ऑफ द इयर हा हार्वर्ड विश्वविद्यालयाचा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर मित्रांनो, आपण बघू शकता
की हा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे आपल्याला बघायचं आहे, तर पर्याय क्रमांक 3 म्हणजे कैलाश सत्यार्थी यांना 2015 सालचा ह्युमॅनिटेरियन ऑफ द इयर हा हार्वर्ड विश्वविद्यालयाचा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे आणि त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, यानंतरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. खालील विधान विचारात घ्यायचे आहे. भारताच्या पहिल्या ॲस्ट्रोसॅट या अवकाश वेधशाळेचे नुकतेच यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. ॲस्ट्रोसॅट बरोबर अमेरिकेचे 4, इंडोनेशिया व कॅनडाच्या प्रत्येकी 1 नॅनो उपग्रहाचेही यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेले आहे. अमेरिकेचे उपग्रह प्रक्षेपित करण्याची ही दुसरी वेळ होती आणि भारताचे आतापर्यंत 51 परदेशी उपग्रह अवकाशात सोडण्याची कामगिरी केलेली आहे. तर हा प्रश्न आयोगाने मित्रांनो रद्द केलेला आहे, तरी आपण याचं स्पष्टीकरण जाणून घेऊया. ॲस्ट्रोसॅट या पहिल्या वेधशाळेचे PSLV XL या मार्फत प्रक्षेपण केले. भारताने आतापर्यंत 209 उपग्रह 28 देशाचे अवकाशात सोडलेले आहेत. ॲस्ट्रोसॅट सोबत फक्त अमेरिकेचे 4 उपग्रह अवकाशात सोडलेले आहेत, हे याचं स्पष्टीकरण आहे. तर मित्रांनो, यापुढील जे प्रश्न आहेत ते उतारावर अवलंबून आहेत. खालील उतारा वाचून प्रश्न क्रमांक 93 ते 96 ची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत. तर हा जो उतारा आहे, साहित्याला उपयुक्त असलेली भाषेचा दुसरा मुख्य विषय म्हणजे या भाषेमुळे कल्पनाशक्तीचा वापर, अशा प्रकारचा हा मोठा उतारा आहे आपण बघू शकता. तर हा उतारा आपल्याला अशा प्रकारे दिला जाणार आहे, मराठीमध्ये 1 आणि इंग्रजीमध्ये 1, आणि या दोन्ही उतारावर आपल्याला 3-3 प्रश्न, 4-4 प्रश्न हे विचारले जाणार आहेत. तर उतारा आपण वाचून घ्यायचा आहे. आपण व्हिडिओ थांबवायचा आहे. व्हिडिओ थांबवून आपण अशा प्रकारे हा उतारा संपूर्ण एकदा वाचून घ्यायचा आहे. राहिलेला उतारासुद्धा अशाच प्रकारे हा वाचून घ्यायचा आहे. आणि एकदा उतारा वाचल्याच्या नंतर आपण जे काही प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याची उत्तरं आपण द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तरी आपण प्रश्न आणि उत्तरं जाणून घेऊया. सदर परिच्छेदाला योग्य शीर्षक द्यायचं आहे. पर्याय क्रमांक 3, साहित्य निर्मितीतील कल्पनाशक्तीचे महत्त्व. आपण अशा प्रकारे योग्य शीर्षक याला देऊ शकता. जे झालेची नाही त्याची वार्ता या उक्तीचा नेमका अर्थ कोणता? तर पर्याय क्रमांक 3, शास्त्रीय निसंदिग्ध भाषेपेक्षा कृत्रिम चिन्ह भाषा नेहमीच जास्त विश्वासार्ह वाटते. या नंतरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रत्यक्ष पाहून सुद्धा सर्व घटना सर्वांना सारख्याच दिसत नाहीत या वाक्याचा नेमका अर्थ कोणता? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, व्यक्ती तितक्या प्रकृती. कारण प्रत्येक व्यक्तीचा वेगळा स्वभाव असतो, वेगळी ओळख असते, वेगळ्या त्याच्यात चालीरीती असतात, त्यामुळे व्यक्ती तितक्या प्रकृती. यानंतरचा प्रश्न, एखाद्या घटनेचा अर्थ कशावर अवलंबून असतो? पर्याय क्रमांक 1, व्यक्तीच्या हेतूवर त्या घटनेचा अर्थ हा अवलंबून असतो. तर मित्रांनो, असे 4 प्रश्न या उतारावर विचारले गेलेले होते. त्या 4ही प्रश्नाची उत्तरं आपण बघितलेली आहे. तर यानंतर पुन्हा इंग्लिशमध्ये 4 प्रश्न उतारा दिलेला आहे आणि या उतारावर सुद्धा 4 प्रश्न आहेत. आपण उतारा नीट वाचून घ्यायचा आहे. आपण बघू शकता संपूर्ण उतारा आहे आणि 97 ते 100 क्रमांकाचे प्रश्न या उतारावर विचारले जाणार आहे. उतारा आपण बघू शकता. अशा प्रकारचा हा उतारा आहे आणि यावर 97 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्यानंतरचा 98 क्रमांकाचा प्रश्न आहे, नो सुनर ध्यान वर विचारलेले ग्रॅमॅटिक. तर त्याचं उत्तर सुद्धा इथे आपण बघू शकता. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. नो सुनर डू वी हॅव अ लिटल टीजर्स दॅन वी रन ए पार्टीज क्लब्स ऑर अदर सोशल ॲक्टिव्हिटीज. यानंतरचा जो प्रश्न आहे 99 क्रमांकाचा, तो सुद्धा आपण इथे बघू शकता. अतिशय मोठे प्रश्न आहेत, वेळखाऊ प्रश्न आहेत. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न 10व्या क्रमांकाचा आपण वाचून घ्यायचा आहे आणि योग्य पर्याय मित्रांनो याचं पर्याय क्रमांक 1 आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जी आतापर्यंत सिरीज बघितलेली आहे, ही सिरीज होती महिला व बाल विकास अधिकारी 2016 साली जी परीक्षा MPSC द्वारे पार पडलेली आहे, तो 2016
ही प्रश्नपत्रिका आहे. या प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न, त्यांची उत्तरं, त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण, त्या उत्तराशी निगडीत असलेले इतर काही महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेल्या आहेत. आपण 2016 प्रश्नपत्रिकेचे जवळपास 7 व्हिडिओचे भाग बनवलेले आहेत. हे 7ही भाग आपण बघून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्याला 2016 साली कशा प्रकारे प्रश्न हे विचारले गेलेले आहेत याची आपल्याला कल्पना येणार आहे. त्यामुळे आपण हे 7ही भाग व्हिडिओचे बघायचे आहेत. त्याचबरोबर संभाव्य टेस्ट सिरीजचे सुद्धा आपण 7 ते 8 व्हिडिओचे भाग बनवलेले आहेत. ते सुद्धा आपण बघून घ्या की आगामी काळामध्ये कशा प्रकारचे प्रश्न हे आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर अतिशय महत्त्वाची माहिती, अतिशय महत्त्वाची उपयुक्त माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून, त्याचबरोबर या वेगळ्या सिरीजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत केलेला आहे. मित्रांनो, संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरिता, ही माहिती तयार करण्याकरता बराचसा वेळ लागतो, बरीचशी मेहनत घ्यावी लागते. तरीसुद्धा आपल्या सर्वांच्या माहितीकरता आपल्याला सर्वांना रेडीमेड माहिती आम्ही पोहोचवलेली आहे. तर मित्रांनो, आपलंसुद्धा एक कर्तव्य आहे, काम आहे की आपणसुद्धा तेवढ्याच याने ही व्हिडिओ बघायचे आहेत, तेवढाच प्रतिसादसुद्धा आपण द्यायचा आहे, जेणेकरून आम्हालासुद्धा आपल्यासाठी काहीतरी दिलं असं वाटेल. तर मित्रांनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद.